Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। पप्पा मी अजून काय करू? हात जोडले, पाया पडले, माफी मागितली। मी मान्य करते माझ्याकडनं चूक झाली अप्पा, पण हे काहीच ऐकायला तयार नाही आहेत। मी आता फोन करत होते यांना, दुपार झाली आहे ना, जेवायची वेळ झाली आहे म्हणलं पण विचारूया तुमचं जेवण झालं का, तर यांचा फोनच लागत नाही आहे। कोणाशी बोलतात काय माहिती? अप्पा मी खरंच सांगते, माझं प्रेम आहे यांच्यावर, माझं प्रेम नाही आहे खोटं अप्पा। मी अजून काय करू म्हणजे यांना विश्वास बसेल? मी अजून काय करू म्हणजे घरी परत येतील अप्पा? सगळं संपलं का अप्पा? नाही बेटा, नाही। हे बघ वल्ले, आतापर्यंत तू जी काही कटकारस्थानं केलीस ना, ती सगळी स्वतःच्या स्वार्थापोटी केलीस। प्रत्येक वेळी काहीतरी मिळवायचं, पैसे उकळायचे, हक्क दाखवायचे, घरावर ताबा घ्यायचा आहे, हेच सगळे विचार तुझ्या डोक्यात असायचे का? मी तुझ्या बरोबर होतो तेव्हाही आणि नंतर तुझी साथ सोडल्यानंतरही तू मात्र कधीच माघार घेतली नाहीस। चूक काय, बरोबर काय, याचा कधीच तू विचार केला नाहीस ग। विचार फक्त एकाच गोष्टीचा केलास की आपल्याला जे हवंय ते आपण मिळवणारच। अल्ले मला सांग, तुझं खरंच जावे बापूंवर प्रेम आहे? ते घरी यावेत असं तुला मनापासून वाटतंय? ठीक आहे, मग असं हातपाय काढून कसं चालेल वल्ले? रडत बसू नकोस ग। रडत बसलीस तर हातचं सगळं निसटून जाईल। कुठे गेली ती माझी पूर्वीची वल्ली, माझ्याशी गाठ आहे असं म्हणणारी? हे बघ वल्ले, आजपर्यंत तू जी काही कटकारस्थानं केलीस ती सगळी वाईट हेतून केलीस, पण आता आता चांगल्या हेतून एक पण कर। ही माझा मोडलेला संसार मी परत उभा करीनच असा पण कर। राहू मी मी काय करू म्हणजे घरी परत येतील? तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आहे। तुम्ही असा काहीतरी विचार कर की जेणेकरून जावई बापूंना वाटेल की तुझं खरंच त्यांच्यावर प्रेम आहे, असा काहीतरी विचार कर। म्हणजे असं काही बोलले अप्पा, आजपर्यंत मी जी नाटकं केली ती स्वतःच्या स्वार्थासाठी केली, पण आज जर मी तुम्हाला सांगितलं की माझा संसार वाचवण्यासाठी तुम्हाला एक नाटक करावं लागेल तर तुम्ही कराल का? नाटक? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।